सर्वात पहिले आईला सांगितलं की आई मी पी एस आय झालोय म्हणून. आणि सर खूप असं खूप आनंद वाटला की माझ्या आईच्या डोळ्यामध्ये आनंद असू पाहून समाधान वाटलं सर मी काहीतरी मिळवलंय. आणि त्या पी एस आय पोस्ट मिळवण्यापेक्षाही मला त्या आईच्या डोळ्यामधला जे आनंद होता त्याच्यासाठी खूप खूप भारी वाटलं सर ते पाहून. पहिल्यांदा सुरुवात जेव्हा केली 2017 साली त्यावेळेस परिस्थिती खूप कठीण होती. खूप कठीण म्हणजे बीडला जाण्याचंसुद्धा मुश्किल होतं. पहिल्यांदा सुरुवात बस प्रवासने सुरू केली. 9 वाजता साधारणतः अभ्यासिकेला जायचो 9च्या बसनं आणि 6च्या बसनं वापस यायचो. तितक्यामध्ये अभ्यास करायचो. त्यानंतर आल्यावर शेतात थोडंफार काही काम व्हायचं आणि मग नंतर संध्याकाळी पण घरी पुस्तक घेऊन अभ्यासाला बसायचो. दोन हजार 2018 पर्वपरीक्षा पास होईपर्यंत जवळपास सर मी कृषी सेवा केंद्रावर काम केलं. त्यानंतर शालेय पोषण आहाराच्या ज्या पुरवठा करणाऱ्या गाड्या आहेत तर त्या ठिकाणी पण शाळावर ते अन्न पुरवठा करायचं त्याच्या मी पोते उचलण्याचं त्याचं काम केलं. आणि त्याच्यातून पहिल्या सुरुवातीला मी त्याच्यातून बरेच पुस्तकं त्यातून जमा केली आणि अभ्यासाला सुरुवात केली. 2018 जेव्हा मी पूर्वपरीक्षा पास झालो त्यानंतर आईने आणि पप्पांनी सांगितलं की आता काम बंद कर आम्ही करतोत आणि फक्त मागचं पुढचं शेतीमधलं बघत जा आम्ही बाहेर कामाला गेल्यावर. मग शेतीमधलं काम आणि मग अभ्यास हा माझा प्रवास सुरू झाला. 2018 पूर्व मुख्य आणि फिजिकल इंटरव्ह्यू मी पूर्ण दिला. 2 मार्कांनी माझं तिथं त्यावेळेस सिलेक्शन झालं नाही सर. आणि खूप मेहनत केली होती, दुःख वाटलं होतं, पण पुन्हा अजून आईने त्यांनी सांगितलं झालंय आता झालं गेलं खचून जाऊ नको पुन्हा आणखी जो म्हणे तयारी कर. 2019 पूर्व मुख्य सगळं काय दिलं आत्ता आणि आत्ता 8 मार्चला आयोगाची ऑप्टिंग आउटसाठी लिस्ट लागली आहे सर. त्यामध्ये माझा 129वा क्रमांक आहे आणि साधारणतः ओपन जनरलमधून माझी आता निवड होईल त्यामध्ये सर. सर पोलीस असं क्षेत्र आहे, एकतर मला सरकारने वर्दीचे खूप आकर्षण आहे आणि पोलीस असं क्षेत्र आहे की लोकशाही लोकव्यवस्थेच्या प्रत्येक भागाशी संबंधित आहे. मग ते कोणते शासनाचे विभाग असोत किंवा थेट जनतेशी असोत. आणि पी एस आय झाल्यानंतर थेट एकतर सर डायरेक्ट ग्रामीण जनतेशी डायरेक्ट थेट गाव पातळीवर काम करता येणार आहे मला त्याच्यातून. पैशाच्या मॅनेजमेंटमध्ये सर थोडंफार आई वडील मग आता का मजुरी ते करतात शेतात थोडंफार. आणि खास करून सर माझ्या मित्रांनी नातेवाईकांनी मला खूप मदत केली त्यासाठी आणि त्यांचं माझ्या यशामध्ये खूप मोठं योगदान आहे सर. मामाचं असेल मावशीचं असेल त्यानंतर आमच्या ताईचं त्यांचं म्हणजे खूप सगळ्यांनी सगळ्याकडून मदत केली आणि खास म्हणजे सगळ्यांचं प्रोत्साहन होतं मला आणि ह्यांचा सगळ्यांचा माझ्यावर भरपूर असा विश्वास होता की हा काहीतरी करेल. त्यामुळे असे सगळे मला मदत करायचे सर. सर आणि तो योगायोग असा होता, लिस्ट लागली होती आणि मी घरी होतो, आई माझ्या पुढे बसली होती, मी नाव चेक केलं आणि सर्वात पहिले आईला सांगितलं की आई मी पी एस आय झालो आहे म्हणून. आणि सर खूप असं खूप आनंद वाटला की माझ्या आईच्या डोळ्यामध्ये आनंद असू पाहून समाधान वाटलं सर मी काहीतरी मिळवलं आहे. आणि त्या पी एस आय पोस्ट मिळवण्यापेक्षाही मला त्या आईच्या डोळ्यामधला जे आनंद होता त्याच्यासाठी खूप खूप भारी वाटलं सर ते पाहून. त्यांना काही आईला माहीत नाही सर, आई निरक्षर आहे पूर्ण आता, पण आईला एवढा विश्वास आहे की माझे पूर्व हुशार आहेत, अभ्यास करतात आणि काहीतरी करून दाखतेन भविष्यात, असा आईला पहिल्यापासून विश्वास होता. एकदम गरीब परिस्थितीचे होतोत ना, म्हणून आम्ही काय केलं त्यांना आम्ही बीडला शाळेत घालू शकलो नाही. मग इथंच आम्ही ह्या गावातल्या शाळेमध्ये घातलं त्यांना आणि इथं शिक्षण केलं. परत मग त्यांची समजा ते 8वीपर्यंत गावात झालं शिक्षण, खालच्या गावात झालं. आणि नंतर मग आम्ही म्हणलो समजा मुलाचं म्हणणं होतं आमचं बीडला राजस्थानीला शिकायला घ्यावं, तर आमची परिस्थिती नव्हती तेव्हा की आम्ही त्यांना बीडला शाळेत जायला सायकल हे असं काही घेऊ म्हणून. आमची परिस्थिती नसल्यामुळं इथं ते महाविद्यालय हे लक्ष्मी विद्यालय म्हणून शाळा आहे ना इथं फाट्यावर, तिथं मग त्यांना नंतर आम्ही शाळेत घातलं. इथं मग फाट्यावरल्या शाळेवर ते 10वीपर्यंत शिकले. मग तिथून पुढं मग त्यांनी बीडला ॲडमिशन घेतलं, बलविंगला घेतलं ॲडमिशन. मग लय अडचणी चालल्या तर मग आमचा मुलगा कामाला जाऊन तो शिक्षण करायला लागला, तर परत असेच लय अडचणी यायला लागले. तशी तिथले कामं कधी लोकांचे रोजंदारीचे कामं, परत मग तो काही दिवसांनी दुकानावर राहिला कामाला, तिथं पण काम केलं. आणि नंतर मग आम्हाला असं सगळ्यालाच वाटायचं ना
की तो लवकर नोकरीला लागाना, मग आता घरचा कुटुंबाचा परिवाराचा खर्च भागाना, त्यामुळे त्यांनी काम करावं अशी म्हणजे आमच्या बाकीच्यांची इच्छा होती. तर मी म्हणलं नाही बाबा, आपल्याला म्हणजे आमचा मुलगा म्हणला समजा की 200 रुपये रोजाने आपण काम करून आपलं परिवार कसा भागन, आपण शिकायलाच पाहिजे. आई जसं होईन तसं भागून घेत होता आम्ही पण, आणि त्याला आवड असल्यामुळं तो त्यांनी शिक्षण चालूच ठेवलं त्याचं काम करीत करीत. आणि आम्ही पण मंजुरी करून ऊस तोडून रानातले कामं लोकाचे कामं करून त्याला पैसे पुरवित राहिलो होतं. आणि मग त्यांनी आतापर्यंत हे केलं समजा. तर आम्हाला लई लई हाल, आमची म्हणजे शिकायसारखीच परिस्थिती नव्हती. पण मग काय झालं, पुढं चालून त्याला शिक्षण घ्यायला बिडला, गाडी पण नव्हती ना. तर त्याच्या मामाने त्याला मदत केली, मामाने गाडी दिल्यामुळं पुढचं शिक्षण झालं. म्हणजे पहिली परीक्षा तर अशीच एसटीने जाऊन केली ना त्यांनी. आणि मग माझ्या आईला त्यांना म्हणलं आपल्या ज्ञानेश्वरचं शिक्षणासाठी गाडी नाही, जायला काही नाही. तर आमच्या भावाने गाडी दिली आणि तो पाय पाय कामाला जायचा आम्हाला गाडी दिल्याच्या बाद. आणि मग मामाची गाडी घेऊन हे कसं म्हणजे लई वाईट परिस्थिती होती आमची. तर तो शिकला आणि सगळ्यांना चांगलं वाटलं म्हणायचं. खूप आनंद झालाय रिझल्ट लागल्यापासून. सर म्हणजे घरची परिस्थिती थोडी म्हणजे आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेलीच होती. सर म्हणजे तो खूप हुशार असल्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी होतो सारखे. आम्ही शेतात काम करायचं म्हणजे तोपसुद्धा यायचा शेतात अभ्यास करायला, त्याला तर तसं काम करत राहायचो आम्ही. आई आई मी सर्वजण काम करत राहायचो. आणि पैशाची काही म्हणजे परिस्थितीची म्हणजे परिस्थितीची त्या स्वतःला जाणीव होती. तसं मी आम्हीसुद्धा एवढं काय असे हे केलं नाही की आपली परिस्थितीला हे आहे म्हणून. मी त्याला सांगायचं तू शिकत राहा, काही नाही टेन्शन, बाकी काही नाही, सो आम्ही मॅनेज करून घेतो बाकी सगळं. हा आता खूप आनंद वाटतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.